आधीच वाढत्या विजेच्या दरामुळे नागरिक त्रस्त आहे विजेचे दर वाढूनही विजेची चांगलीच सेवा विद्युत वितरण कंपनीकडून अपेक्षित असताना मात्र चांदूर रेल्वे शहरात दररोज विजेचा लपणनावाने नागरिक कंटाळलेले आहे काही वर्षापूर्वी चांदूर रेल्वे शहरात विद्युत वितरण कंपनीचे सहासष्ट केवी वीज केंद्र होते चांदूर रेल्वे शहरात दिवसेंदिवस विजेची मागणी ही वाढतीवरच होती इलेक्ट्रीवर चालणारे उपकरण प्रत्येकांच्या घरी आहे शेतात वाढते प्रमाण असल्याकारणाने स्वाभाविकच सहासष्ट केवी वीज केंद्र कमी पडत होते सहासष्ट केवी केंद्र दुप्पटीने एकशे बत्तीस केवी केंद्रात के रूपांतर केंद्रा होणे अत्यावश्यक होते परंतु हास्यास्पद म्हणजे शहरातील सहासष्ट केवी वीज केंद्र चक्क तेहतीस केवी वीज केंद्र असे रूपांतर करण्यात आले त्याचा फटका रेल्वेवासियांना बसत आहे चांदूर रेल्वेला यासाठी धामणगाववर निर्भय राहावे लागत असून स्थानिक विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धामणगाव गाठावे लागते तेहत्तीस केवी वीज केंद्राच्या जागी एकशे बत्तीस केवी वीज केंद्रासाठी लोकप्रतिनिधीकडून कुठलेही प्रयत्न झाले नाही सहासष्टवरून तेहतीस केवी झाल्यानंतरही स्थानिक लोकप्रतिनिधी मौड बाळगते त्यामुळे हाच का पंधरा वर्षातील विकास असा प्रश्न मतदार विचारत आहे पंधरा वर्षात मतदारांना मोठमोठी कामे केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे परंतु या पंधरा वर्षाच्या विकास कामाचा पर्दाफाश होत असून नागरिकसुद्धा हे सगळे लक्षात ठेवून आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढेच मात्र नक्की विदर्भ न्यूज रेल्वे